लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंगोली तालुक्यातील घोटादेवी या ठिकाणी श्री क्षेत्र तुळजादेवीच्या मंदिरातील सेवेकरी गजानन जगताप यांनी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मंदिरामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 14 सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती। मयत गजानन याने आत्महत्या करण्यापूर्वी बाजूलाच एक संस्थानच्या पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याची एक चिठ्ठी माननीय मुख्यमंत्री यांच्या नावे लिहून ठेवली होती। त्या अनुषंगाने मयत गजानन यांच्या नातेवाईकांकडून संस्थानचे कार्याध्यक्ष राजाभाऊ व्यंकटेशराव देशमुख, विश्वस्त किरण किसनराव नरसीकर, आनंद रमेश पांडे, ललितदास भवानीदास देशपांडे यांच्याविरुद्ध नरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र गुन्हा दाखल करूनही अद्याप आरोपींना अटक केली नसल्याने मयताचे नातेवाईक व घोटा येथील ग्रामस्थांच्या वतीने नरसी नामदेव येथील बसस्थानक राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनस्थळी हिंगोली पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेट देऊन 5 दिवसात आरोपीला अटक करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तब्बल 2.5 तासानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले होते। यावेळी मयताची पत्नी मेघा गजानन जगताप, आई शालूबाई जगताप, भाऊ गोपाल जगताप, केशव जगताप, सरपंच सुरेश शिडके, वैजनाथ पावडे, ॲडव्होकेट विजय राऊत, सुधाकर कराटे, संतोष मुटकुळे, विलास शेळके, बंदी लांबडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सेनगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे, नरसे ठाण्याचे सपोनी अरुण नागरे, पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे, रामराव पोटे, हेमंत दराडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। तब्बल 2.5 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक खोळंबल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं। दोन पथक आम्ही आरोपी शोधण्यासाठी सतत लावलेले आहेत। आरोपीचा शोध सध्या सुरू आहे आणि सोबतच तपाससुद्धा आम्ही सुरू केलेला आहे आणि पुरावे आम्ही गोळा करत आहोत। ही प्रक्रिया एफ आय आर दाखल केल्यानंतर आपण कधी सुरू केलेली आहे आणि आरोपीचा शोध सुरू केलेला आहे। आरोपी घोटा या ठिकाणचा गजानन जगताप यांच्या आत्महत्या प्रकरणी जे काही पोलिसांनी सुसाईड नोट नोंदवलेली आहे त्या सुसाईड नोट प्रमाणे जर एफ आय आर झालेला असताना पोलीस प्रशासनाला आरोपी दाखल तातडीने अटक करणं गरजेचे होते। एरवी बिनाकामाच्या कामामध्ये पोलीस सकाळी 7 लाच लोकांना अटक करून जेलमध्ये टाकतात आणि अशा प्रकारचं ज्या ठिकाणी मूर्तीमुखी पडलेला जीव असताना याचा दुर्लक्ष हे जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि या मंदिराच्या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे केवळ याच्या अटकेसाठी पोलीस दबावापोटी त्याला अटक करत नाहीत असं माझं प्रहारच्या वतीनं आज ठाम पोलिसाच्याबद्दल मत आहे। जर यांच्यावर राजकीय दबाव नसता किंवा इथल्या स्थानिक आमदाराचा दबाव नसता तर त्याला 1 मिनिटात अटक झाली असती किंवा यांनी शोधून शोधपथकं तयार केलेली असते। नरशी पोलीस हे केवळ गोरगरीब माणसाचा प्रश्न या ठिकाणी विचारात न घेता केवळ संस्थानिकामध्ये झालेला जो काही गोंधळ होता त्या गोंधळापायी किंवा त्यामध्ये जे काही भ्रष्टाचार झालेला असेल त्याचा तणावग्रस्त खाली येऊन या मुलांनी त्यांचं जीवन संपवलेलं आहे आणि या लोकांचं प्रेशर होतं म्हणून नरशी पोलीसला आमचं विनंती आहे की तुम्ही विनाविलंब या प्रकरणामध्ये आरोपींना अटक करा। अन्यथा हे आंदोलन आम्ही प्रहारमार्फत पाठिंबा देऊन न्यायीपेक्षा तीव्र करून जगताप गजानन जगताप यांना आम्ही न्याय मिळवून देऊ एवढं आश्वासित करतो आणि थांबतो। राजभाऊ काकांना 2 दिवस झाले पोलीस लोकांनी सांगितलं पकडून आणतो आता 2 दिवस निघले आता पकडून नाही आणलं पकडून नाही आणलं मी इथंच प्राण सोडून देतो माध्यमातून त्या पुजाऱ्यावर त्या सेवेकऱ्यावर अन्याय केले त्यांच्यावर दबाव करत होते आणि म्हणून त्याच पद्धतीनं गजानन नावाचा हा मुलगा याच्या कुटुंबातील मोठा बंधू गेली 7 महिन्यापूर्वी मरण पावला आणि त्या पाठोपाठ या गजानन नावाच्या कुटुंबाला या ट्रस्टीनं सतत त्यांना मानसिक त्रास देत होते आणि म्हणून त्या मानसिक त्रासाला कंटाळून गजानन किसनराव जगताप यांनी त्या संस्थांचे जे काही लोक होते कार्याध्यक्ष अध्यक्ष आणि त्या संस्थांची पूर्ण टीम त्या पूर्ण टीमच्या माध्यमातून आणि काही त्या ठिकाणी ॲडव्होकेट वकील साहेब सुद्धा इथं आणि त्या ॲडव्होकेट वकील म्हणल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये ॲडव्होकेट वकिलांनी सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचा असतो पण या संस्थांच्या आणि या कमिटीच्या
ॲडव्होकेट वकील लोकांनी सुद्धा त्या गजानन जगतापवर खूप मोठा अन्याय केला, त्यांना मानसिक त्रास दिला, त्यांच्यावर दबाव आणत होते आणि म्हणून करायचं काय या गजानन जगतापला तो मानसिक त्रास सहन झाला नाही आणि म्हणून गजानन। प्रतिनिधी बापूराव इंगोले, नरसी नामदेव। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।